कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिनांक 27 जुलै अखेर 56 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते। त्यातून आता सध्या 26 रुग्ण आपल्याकडे ऍक्टिव्ह असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी माहिती दिली आहे। पाहूया कोरोना रुग्णाबाबत अधिक माहिती। आज अखेर कोपरगाव तालुक्यामध्ये 56 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। एकाचा मृत्यू एप्रिलमध्ये झाला आहे। आज अखेर आपल्याकडे 26 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। 19 रुग्ण कोरोना केअर सेंटर SHM येथे, 2 रुग्ण पुणे रुबी हॉस्पिटल येथे, 1 नाशिक येथे आणि 4 रुग्ण विळज घाटामध्ये उपचार घेत आहेत। आणि 26 रुग्ण आपल्याकडे सध्या ऍक्टिव्ह आहेत। 29 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत। आपल्याकडे सर जे निवारा परिसरात जे 4 लोक पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची काय ट्रॅव्हलिंग हिस्ट्री आहे का? पेशंट नगर नाशिकला असल्यामुळे हिस्ट्री आपल्याला डिटेल मिळेल नाही, पण ते पुण्याला जाऊन आल्यास कळतोय। 10 दिवसापूर्वी 5 घेऊन गेले असं सांगितलं होतं त्यांनी। आपण त्याची खात हजर जमा करतोय। नंतर पुढचे काय त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचं काम चालू आहे। जवळपास 15-16 लोक काल त्या केसमध्ये आपण आयडेंटिफाय केले। काही जणांची सादर जणांची आज टेस्ट करणार, बाकी यांची उद्या करणार आहोत। सर निवाऱ्यामध्ये जे 4 रुग्ण सापडले तर त्यांच्या संपर्कात कोणी आलाय ते पॉझिटिव्ह झाले असं काय ऐकलं? हा त्यांच्या संपर्कात दिल्यानंतर जो नोकर आहे घरचा तो एक पॉझिटिव्ह आलाय काल आपल्याकडे, नाही का? अँटीजेनमध्ये। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा।